कोरोना रुग्णांसाठी आपण शक्य तितके प्रयत्न करतोय, या उपर आणखी काय करायचं असा सवाल आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित केला आहे. सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना फोन करून मतदारसंघातील उपाययोजनांबाबत विचारणा केली. यावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीमार्फत कोविड सेंटरसाठी प्रस्ताव ठेवल्याचं सांगितलं. जिथं फार मोठी खर्चिक बाब आहे तिथं तो भार कोणी उचलायचा असा प्रश्न असल्याचं आमदार देशमुख यांनी सांगितल्याचं या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होतं. इंजेक्शन आणि लसींची कमतरता आहे, शासनाकडूनच त्या उपलब्ध होत नाही आहेत. दुसरीकडं कुणी हॉस्पिटलसाठी, ऑक्सिजनसाठी, अन्य उपचारासाठी आपल्यापर्यंत पोहोचत असतो, त्याला आपण मदत करतो. या उपर आणखी आपण काय केलं पाहिजे अशी विचारणा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे. तसं पार्नरचे ते लंकेश साहेबांनी 1100 बेडचं कोविड सेंटर चालू केलं. कोण? पार्नरचे आमदार आहेत ना लंके म्हणून, राष्ट्रवादी, त्यांनी 1100 बेडचं हे चालू केलं, कोविड सेंटर चालू, म्हणजे लोकांना सेवा देण्यासाठी. साहेब आपण आपल्याकडनं आणायचं ऑक्सिजन करायला, आपल्याला 50 बेडचं ऑक्सिजनचं हे करायला जवळपास सामान्यच साहेब, त्यांनी काय मोठा माणूस नाही आहे. पैसे तर आमच्याकडे नाही ना, त्यांनी काय त्यांनी कोणाच्या आधारे केले मला माहित नाही, मी विचारून घेतो. पण नाही, एवढं पैसे आपल्याकडे नाही आहेत ना, एवढं ऑक्सिजन तर मरून 100 बेडचं आता सध्याला काढा दे, याला मी विचारून घेतलो. काढा दे काय मंगल कार्यालयाला महानगरपालिका करायला आले, तिथं जवळपास 1.5 कोटी रुपयाचं त्यांचं हे आहे खर्च आहे. एवढं कुठले आणायचे पैसे आपण 1.5-2 कोटी रुपये आणून त्याला परत मग नर्स पाहिजे, पुसणारे पाहिजे, धुणारे पाहिजे, डॉक्टर पाहिजे. जवळपास 4-5 डॉक्टर लागतात त्याला. औषध घेऊन म्हणलं तर ते 5-50 लाख रुपये कुठून आणायचे? 2-3 दिवस आपण आमदार म्हणून काय करणार असं विचारतो मला. त्यांच्या मागे लागायचं काम आहे, आमदार म्हणून काय करावं लागतं आता मला सांगा ना तुम्ही. आता हिंगोलीचे आमदार 90 लाखाची एवढी तोडून केली, त्यांनी सोय केली सगळ्यांची. मग आता आमची सर्वसाधारण नागरिक आहे, आमची अपेक्षा असते की बाबा विजयकुमार देशमुख यांनी काहीतरी करलं पाहिजे कोविड सेंटरसाठी किंवा गरीब लोकांसाठी, असं प्रत्येकाची अपेक्षा. माझ्याकडे येते त्यांना मी माझं मदत करत आहे. आणि जे जे आपले कार्यकर्ते किंवा कोणी मतदार म्हणले आलं तर आम्ही आमच्या परीने मदत करतो. त्यांना ऍडमिट करणं, हे करणं, त्यांचं काय अडचण असेल ते भागवत असतो.